लालकृष्ण अडवाणी यांना आज भारतरत्न प्रदान केला जाणार आहे आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अडवाणींच्या घरी जातील आणि त्यांना हा सन्मान प्रदान करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा सुद्धा यावेळी उपस्थित असणार आहेत. अडवाणींची प्रकृती बरी नाही आहे आणि त्याच्यामुळे भारतरत्न हा आपल्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार त्यांना घरी जाऊन प्रदान केला जाणार आहे. पंतप्रधान मोदींनी 3 फेब्रुवारीला अडवाणींना भारतरत्न देण्याची घोषणा केली होती. माजी पंतप्रधान वाजपेयी, नानाजी देशमुख यांच्यानंतर भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित झालेले हे तिसरे हिंदुत्ववादी नेते आहेत. प्रतिनिधी दीपक आहेर सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत. दीपक, आज अडवाणींच्या घरी जाऊन हे सगळे मान्यवर त्यांना भारतरत्न प्रदान करतील असं समजतंय, काय आणखी तपशील आहे याबाबत? नक्की 3 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदींनी घोषणा केली होती की लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न देण्यात येणार आहे आणि तसंच आज देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अडवाणींच्या घरी जाऊन त्यांना हा सन्मान प्रदान करणार आहे आणि त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा उपस्थित राहणार आहे. तर लालकृष्ण अडवाणी यांचं भारताच्या राजकारणामध्ये मोठं असं योगदान आहे. त्यांनी 1990 त्यांचा रामरथ यात्रा असो आणि ते शेवटचे देशाचे उपपंतप्रधानही होते, तर त्यांनी देशासाठी आणि बीजेपीसाठी तर केलेली जाऊन मोठी कामगिरी अशी या देशाच्या राजकीय याच्यामध्ये बजावलेली आहे आणि आज त्यांना शेवटी भारतरत्न सन्मानाने सन्मान करण्यात येणार आहे. जी दीपक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.